पांढरकोडा आणि घाटंजी इथून दोघांना ताब्यात घेऊन तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. प्रवीण शेखर गुरुनुले राहणार वार्ड क्रमांक 7 इंदिरानगर पांढरकोडा, विनायक गजानन काळे राहणार मानोली तालुका घाटंजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकोडा उपविभागात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी प्रवीण हा त्याच्या राहत्या घरात धारदार तलवार बाळगून आहे अशी माहिती पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून घराची झडती घेतली. यावेळी घरात 500 रुपयांची लोखंडी तलवार आढळून येताच जप्त करून युवकावर पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पथक पुन्हा पेट्रोलिंगसाठी रवाना झाले. यावेळी घाटंजी येथील घाटी परिसरात एक इसम मोपेड वाहनावर धारदार तलवार घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. झडती दरम्यान त्याच्याकडे 1000 रुपये किमतीची तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार व दुचाकी असा एकूण 61,000 मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे PI ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात PSI धनराज हाके, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके इत्यादींनी पार पडली.